ऐन राख्याच्या दिवशी एकदा डोळ्याला पाणी येतं आणि भाऊबीजेच्या दिवशी एकदा डोळ्याला पाणी येतं. राख्याच्या दिवशी वाटतं आपल्या हातावरती एखादा तरी दोरा बांधायला देवानी एक बहीण द्यायला पाहिजे होती. या दिवाळीची आंघोळ तिन्ही दिवस माझी मी स्वतः हाताने केली. आईला वाटतं घालावी पण नाही म्हणत मी आईला राहू देत नाही. देवानीच दिलं नाही तर तू काय करणार आहेस. पण कधी कधी भाऊबीजीच्या सणाच्या दिवशी डोळ्यातून पाणी येतं. देवाला म्हणावं असं वाटतं देवा देवा नसती एखादी गोष्ट घेतली दिली तरी चालली असती. पण भाऊबीजीच्या दिवशी अंगावर एक तांब्या वाटायला बहीण द्यायला पाहिजे होते. भाऊबीजीच्या दिवशी एखादा तांब्या अंगावर वाटायला बहीण द्यायला पाहिजे होती. बहीण भावाचं नातं आहे ते. भाऊ त्या झोपडीत आत आला. बहिणीच्या घरची गरिबी बघितल्यावर भावाच्या डोळ्याला पाणी आलं. विचारलं भावाने ताई या झोपडीत राहते? हो दादा याच झोपडीत राहते. ताई तुझ्या चुलीकडे जर बघितलं ना तर तुझ्या चुलीवर गवत उगवलंय. तुम्ही ऐकताय ना कीर्तन? चुलीवर गवत कसं उगवत? अग्नीनं जळून नाही का जायचं ते गवत? अग्नीनं गवत जळून जायला चूल पेटली पाहिजे ना. एक एक महिना तुकोबरायांच्या घरची चूल पेटत नव्हती. विचारलं भावाने बहिणीला ताई चुलीवर गवत उगवलंय खातीस काय? दादा श्रीमंताच्या बांधावरच उमराच झाड पेटलंय. रात्रीच जाते त्या झाडाची उंबर गोळा करून आणते. चार उंबर पोरांना खाऊ घालते. आपण सहन करू दादा भूक पण पोरांना भूक सहन होत नाही. दोन चार उंबर पोरांना खाऊ घालते राहिलीच दोन चार मी खाते. भावाना हात धरला आणि बहिणीला सांगितलं बस इथं नाही राहायचं. माझ्या घरी मोदकांनी सुद्धा सोन्याच्या पाट्यावर बसून थंडी घासतात ताई. एवढ्या श्रीमंताची लेख तू, एवढ्या श्रीमंताची बहीण तू, तुझ्या घरची चुली एक एक महिना पेटत नाही ती. चल माझ्या बरोबर हे जिजाचं उत्तर ऐकून जा. जिजानं भावाचा हात हातातून घेतला आणि सांगितलं दादा श्रीमंती जर पैशात मोजली तर कदाचित तू सगळ्यात श्रीमंत असेल. पण श्रीमंती जर समाधानात मोजली ना तर ही तुझी बहीण जिजा अख्ख्या जगात सगळ्यात श्रीमंत आहे. माझ्या एवढी श्रीमंत स्त्री जगात सापडायची नाही का? आता मी जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी आहे. अरे एवढ्या गरिबीत